नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या चॅनल तुम्हाला अख्खा काजू मसूर कसा बनवायचा हे सांगणार आहे त्यासाठी तर मी हाब्रेड मसूर घेतलेली आहे म्हणजे की हाब्रेड घेण्याचं कारण असं हब्रेड जी असते मसूर ती जरा मोठी असते म्हणजे त्याचा दाना जो असतो तो मोठा असतो नाहीतर जर आपण नॉर्मली साधी सॉरी गावठी जी मसूर घेतो ती बारीक असते तो सभी तर सभीला गावटी छान लागते पण हाब्रेड जर घेतली तर अख्खा मसूर बनवायला खूप सोपं जातं तर आपल्याला अख्खा काजू मसूर बनवताना मसूर ही भिजवून घ्यावी लागते पण इथं मी न भिजवता मसूर अख्खा काजू मसूर बनवून दाखवणार आहे ते एकदम सोपी आणि झटपट असे रेसिपी आहे तर सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने एकदा मी मसूर धुवून घेते धुतलेली मसूर पाणी गळून आपण कुकरमध्ये काढून घेऊया तर इथे मी कुकरमध्ये पाणी गळून मसूर काढून घेतलेली आहे हे आता आपण कशा पद्धतीने कुकर लावायचं आणि कितपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हेही मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर धुतलेली मसूर आपण कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे आणि एक ग्लाससाठी एक वाटी आपल्याला मसूर घ्यायची आहे हे सांगायला तुम्हाला विसरले अगोदर मसूर केवढी घ्यायची ते एक वाटीभर मी मसूर घेतली होती आता आपण कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला याची एकच सिटी काढायची आहे तर इथे मी गॅसवर ठेवलेलं आहे कुकर आणि कशा पद्धतीने याचा गॅस फ्लेम आहे ती पाहू शकता तुम्ही एकदम मिडीयम इथं आपली एक सिटी कंप्लीट झालेली आहे आता आपण कुकर थंड करूया आणि हे ओपन करूया कुकर आपला थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर सर्वात अगोदर फोडणी देण्यासाठी गॅसवर कडे ठेवून याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडायला द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन मोठे बारीक चि साईजमध्ये चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि याचा कच्चापणा पूर्णपणे जाईलपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा निघून गेल्यानंतर एक चमचा आपल्याला लसूण ठेचलेला टाकायचा आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तरी टाकू शकता पण मला ठेचलेला लसूण खूप आवडतो त्यामुळे मी ठेचूनच जास्त करून टाकते तर हा आपण हलकासा भाजून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो मिडियम साईजचा तर अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे जास्त मोठा नाही कारण की याला मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे हा टॉमॅटो शिजवून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आपल्याला आणि जर आपल्याला टॉमॅटो शिजत नसेल तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने काय होतं की टॉमॅटो आपला व्यवस्थित असं शिजतो यासाठी टॉमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात अगोदर याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आहे आपल्याला धने पावडर एक चमचा आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया दोन मिनटं इथं आपली फोडणी तयार आहे आता आपण चेक करूया मसूर कशा पद्धतीने शिजलेली आहे मी कुकर ओपन करून पाहते तर इथं पाहू शकता पाणीही नाही अजिबात याच्यामध्ये आणि जशी पाहिजे अख्खी मसूर तशी आपली व्यवस्थित अशी परफेक्ट अशी मसूर शिजलेली आहे न भिजवता न काही करता बघा तुम्ही पाहू शकता अजिबात चिक्कल वगैरे झालेलं नाही तर एका सिटीमध्ये व्यवस्थित अशी आपली परफेक्ट मसूर शिजलेली आहे तर ही मसूर आपण फोडणीमध्ये टाकूया पहिला हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये कुकरमध्ये जी शिजलेली मसूर आहे ती या फोडणीमध्ये टाकूया तर सर्व मसूर मी या फोडणीमध्ये टाकून घेते मसाल्यामध्ये मसूर आहे ती परतून घेऊया म्हणजे म सर्व मसाले मसूरमध्ये एकजीव होतील आता ही अर्धवटाशी मसूर शिजलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाही अर्धा कच्चापणा आहे या मसूरमध्ये त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे अजिबात थंड पाणी वापरायचं नाही कारण की चव बिघडू शकते याची तर चांगली चव चा असते ते निघून जाते थंड पाणी वापरल्याने त्यामुळे गरमच पाणी कंपल्सरी वापरायचं आहे तर एक ते दीड ग्लास पाणी असं मी ओतून घेतलेलं आहे इथं पहा आता एक छान अशी उकळी आणूया याला मसूरला उकळी येईपर्यंत आपण गर चेक करूया तर इथे मी स्वतःहून गर हे नीट करून घेतलेले आहेत म्हणजे की ग काजू गरा काजूमधले गर बाहेर काढलेले आहेत आणि हे काजू गर मी पाण्यामध्ये घातलेले आहेत कारण की याच्यामध्ये जो चीक राहिलेला असतो तो, तो निघून जावा यासाठी गरम पाण्यामधून दोन ते तीन वेळा हे गर स्वच्छ आहे ते धुऊन घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर मी जे पाणी घातलं होतं ते आपण चेंज करू याच्यामधलं आता परत एकदा आपल्याला गरम पाण्याने हे पा धुवायचे आहे तर इथं कडकडीत मी गरम पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता याची वाफ येते तर चांगलं एक दोन मिनटं अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं गरम असल्यामुळे मी चमच्याने अशा पद्धतीने ढवळत आहे की त्याच्यामधला चीक आहे तो निघून जावा यासाठी मी दोन तीन वेळा गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत गर हे तर इथे आपल्या मसूरला चांगली एक उकळी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला धुतलेले काजूचे गर टाकायचे आहेत तर पूर्णपणे ही मसूर आपल्याला नाही शिजवायची तर पहिल्या उकळीमध्ये आपल्याला हे काजूचे गर याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक पाच ते सात मिनटं आपण शिजवून घेऊया म्हणजे काजू कच्चा असेल तो व्यवस्थित शिजला जाईल यासाठी आणि मसूर ही अर्धवट कच्ची आहे तीही व्यवस्थित शिजली जाईल तर अख्खा काजू मसूर अशा पद्धतीने करायचा असतो आपण ज्याच्यावर झाकण ठेवून एक पाच सा ते सात मिनटं छान असं शिजवून घेऊया आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मसूर शिजवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी अटलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं पण पाणी ॲड करताना आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार तर अगोदर मी थोडंसं टाकलं होतं त्यामुळे आता मी थोडंसं कमी टाकलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण छान असं शिजवून घेऊया पाच ते सात मिनटानंतर इथं आपण झाकण ओपन करून चेक करूया आपला अख्खा काजू मसूर शिजला आहे का वाव प्रति मोस असा सुगंध येतोय या अख्खा काजू मसूरचा मसाला न वापरता सोप्या पद्धतीन झटपटशी होते एकदम सिम्पल कुणा कोणीही करू शकेल अशा पद्धतीने अजिबात याच्यामध्ये एक्स्ट्रा साहित्य आपल्याला लागत नाही तर मी एखादा गर घेऊन पळीवर अशा पद्धतीने चिरडून टाकवते तर मस्त असं आपलं अख्खा काजू मसूर देखील शिजलेली आहे आणि काजूचा गर देखील शिजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे किसलेलं तर इथे तीन ते चार चमचे मी ओलं खोबरं टाकून घेते आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथंबीर चिरलेली टाकायची आहे एक दोन चमचे आता हे आपण एकजीव करूया आणि एक दोन मिनटं परत एकदा शिजवून घेऊया म्हणजे कोथंबीर आणि आपलं खोबरं जे सांग घातलेलं आहे तीही त्याच्यासोबत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपण परफेक्ट अशी का अख्खा काजू मसूर तयार आहे तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद करते आणि ही प्लेटमध्ये काढून घेते तरी ते परफेक्ट अशी अख्खा काजू मसूर आपली तयार आहे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मसाला खो, खो एकदम असी अपली तयारा है। काजु ची, न वापरता खो खोबऱ्याचा गिरवी जी असते ती न वापरता एकदम झटपट अशी आपली रेसिपी तयार आहे अख्खा काजू मसूरची न भिजवता मसूर देखील इतकी चविष्ट आणि छान एकदम जबरदस्त लागणारी अख्खा काजू मसूर तयार आहे सो मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनल जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण नवीन रेसिपीला भेटू तोपर्यंत बाय